आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल शहरात गुन्हेगारीत वाढ, कागल पोलिसांचं दुर्लक्ष, भयमुक्त वातावरण निर्माण करा, स्वाभिमानीचं निवेदन. कागल शहरात मारामाऱ्या, घरफोड्या, चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कागल शहरात भयमुक्त वातावरण निर्माण करा अशी मागणी स्वाभिमानी संघटनेनं निवेदनाद्वारे केली आहे. कागल शहरात भरदिवसा चोऱ्या घरफोड्यांचं प्रमाण वाढलं आहे. मोबाईल दुचक्या एवढंच नव्हे तर ट्रॅक्टरही पळून नेण्यात येत आहेत. महिलांच्या गळ्यातील घंटण हिसड्या मारून पळवण्याच्याही घटना सातत्याने घडत आहेत. मात्र कागल पोलिसांचं याकडे दुर्लक्ष असून शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी तातडीनं या सर्व गोष्टीचा छडा लावून आरोपींना अटक करावी आणि शहरात भयमुक्त वातावरण निर्माण करावं अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. यावेळी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते कागल पोलीस ठाण्यात उपस्थित होते. निवेदनावर शंकर बागल, संतोष निंबाळकर, तानाजी मोहिते, तानाजी पाटील, विजय उपाध्ये, समीर मुरगुंडे, रणजित माळी आदींच्या सह्या आहेत. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.